सहाव्या माळेला पहाटे 3 पासूनच ज्योतिबा दर्शनासाठी गर्दी. गुरुवारी जागरानिमित्त मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार. ज्योतिबाचा गुरुवारी जागर होणार असून रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. जागराला ज्योतिबाची 4 मुक्तीचे प्रतीक दाखवणाऱ्या चौफुल्यामधील महापूजा बांधली जाते. आज 6व्या माळेलाही ज्योतिबा दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरूच होता. नवरात्र उत्सवाचा ज्योतिबा देवाचा जागर इतर देव देवतांच्या आधी साजरा होतो. गुरुवारी जागरानिमित्त श्री ज्योतिबा देवाची 4 मुक्तीचे प्रतीक दाखवणाऱ्या चौफुल्या पूजेच्या पुढे उन्मेष नावाचा अश्व घोडा अर्पण केला जातो. जागरानिमित्त पूजेसमोर आकर्षक फुलांची सजावट केली जाणार आहे. मंदिराच्या दरवाजावर सीताफळ, कौंडाळ, बेल, फुलांचे तोरण बांधले जातात. फलाहाराची 5 ताटांचा नैवेद्य वाजत गाजत यमाई मंदिराकडे जातो. जागरानिमित्त रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं राहते. आज 6व्या माळेला पहाटे 3 पासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पार्किंगवर वाहनांची मोठी रेलचेल होती. ज्योतिबा मंदिराचा मुख्य मार्ग भाविकांच्या गर्दीनं गजबजून गेला होता. दर्शन रांग व्यवस्थेसाठी पोलीस, देवस्थान कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात होते. नवीन बांधकाम सुरू असलेल्या दर्शन मंडपमध्ये भाविकांची दर्शन रांग लागली होती. बसस्थानकावर प्रवासी भाविकांची मोठी गर्दी होती. एसटी महामंडळानं जादा गाड्यांची सोय केली होती. कर्नाटकातही एसटी गाड्या जादा होत्या. चांगबलच्या गजराने अवघा ज्योतिबा डोंगर दुमदुमून गेला होता. तेल, कडाकणी, ऊस अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. महानकरी नेपसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.